सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि मैत्रिणींनो नवरात्र विशेष म्हणजे नवरात्राच्या विशेष सेवा विशेष उपाय या या चॅनलच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते आपण या या आधीच्या व्हिडिओमध्ये सप्तशतीचे पाठ कसे करावे याची माहिती बघितलेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सप्तशतीचे संपुटित पाठ म्हणजे काय संपुटित पाठ कसे करतात कोणकोणत्या समस्येसाठी कोणते संपुटित पाठ करायचे कोणता मंत्र लावून पाठ संपुटित करायचे याची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता ऐकावा आणि जर तुमची इच्छा असेल दुर्गा सप्तशतीचे संपुटीत पाठ करण्याची तर ही माहिती तुम्ही अवश्य जाणून घ्या दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे या ग्रंथात एकूण तेरा अध्याय असून तो तीन भागात विभागण्यात आला आहे दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायात आई भगवती देवीचा महिमा महती महात्म्य आणि देवीच्या स्वरूपांविषयी वर्णन करण्यात आले आहे दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या भागामध्ये वध कथा मध्यम क्रमात महिषासुर संहार आणि उत्तरार्धात निशुंभ वध तसेच देवीकडून सुरथ आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानांविषयी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण नवरात्रोत्सवामध्ये करणे विशेष फलदायी मानले गेलेले आहेत दुर्गा सप्तशती हा एक प्रचंड प्रमाणात ऊर्जाशक्ती असलेला ग्रंथ आहे आणि ज्या व्यक्तीने दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ केलेले आहेत किंवा पारायण केलेले आहेत त्यांनी या प्रचंड ऊर्जाशक्तीचा अनुभव नक्कीच घेतलेला असेल तर ह्याच प्रचंड शक्तीचा आपल्याला आणखीन जास्त प्रमाणात जर अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी करावे दुर्गा सप्तशतीचे संपुटित पाठ तर संपुटित पाठ कसे करावे संपुटित पाठ म्हणजे काय या प्रश्नाचा आत उत्तर मी आधी तुम्हाला देते दुर्गा सप्तशती ग्रंथाचे संपुटित पाठ म्हणजे सप्तशती पाठामध्ये ग्रंथामध्ये सातशे श्लोकांना मागे व पुढे मंत्र लावून वाचणे यालाच सप्तशतीचे संपुटित पाठ असे म्हणतात विशिष्ट कामे शीघ्र फलदायी होण्यासाठी असे संपुटित पाठ करण्याचा प्रगाध आहे नवार्णव मंत्राचा संपुटित पाठ विशेष फलदायी असतो नवार्णव मंत्र म्हणजे ओम आयम रिम क्लीम चामुंडाय विजय कुठल्याही गोष्टीवर खात्रीशीर उपाय कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय म्हणजे नवारणव मंत्राचा सप्तशतीचा संपुटित पाठ करणे होय त्याचप्रमाणे कोणत्या समस्येसाठी कोणत्या मंत्राचे संपुट लावून पाठ करावा सप्तशतीतील काही प्रभावी मंत्र विशिष्ट कार्यांसाठी दिलेले आहेत ते खालीलप्रमाणे आपण संपुटीत पाठ करून आपापले वेगवेगळ्या समस्यांवर उपाय म्हणून संपुटीत पाठ आपण करू शकतो तर चला तर मग जाणून घेऊया आपण कोणकोणत्या कौन समस्येवर कुठल्या मंत्राचे संपुटीत पाठ संपुट, संपुट लावून आपल्याला सप्तशतीचा पाठ करायचा आहे तर सर्वप्रथम संकटनाशनासाठी म्हणजे आपल्यावर जर का कुठले कुठलेही संकट असेल तर ते संकट शीघ्र निवारण्यासाठी आपल्याला शरणागत दिनार्थ परित्राणपरायणी सर्व त्रिहरे देवी नारायणी नमोस्तुते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला या मंत्राचा पाठ संकटनाशनासाठी संपुट लावून करायचा आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आरोग्य व सौभाग्यप्राप्तीसाठी तुम्हाला जर काही आरोग्यविषयक समस्या असेल किंवा सौभाग्यप्राप्तीसाठी विशेष फलदायी पाठ करायचे असतील तर देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परम सुखम रूपम देही जयम देही यशो देही द्विशो जयी या मंत्राचा प्रत्येक ओवीला मागे व पुढे संपुट लावून तुम्हाला सप्तशतीचा संपुटित पाठ करायचा आहे तिसरा प्रकार म्हणजे बाधा शांतीसाठी जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची बाधा लागलेली असेल किंवा काही बाहेरील बाधेत आपल्या घरच्या काही कुटुंबीय अडकलेले असतील तर तुम्हाला खालील मंत्राचा पाठ लाव संपुट लावून तुम्हाला सप्तशतीचा पाठ करायचा आहे आणि तो मंत्र असा आहे सर्व बाधा प्रशमनम त्रैलौक्या खिलेश्वरी एवमेव तया कार्य मस्मत व्याधी न विनाशनम सर्व प्रकाराच्या सर्व प्रकारच्या कल्याणाचा हेतू जर तुम्हाला मनी तुम्ही घेतलेला असेल तर सर्व प्रकारच्या कल्याणासाठी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा संपुट लावून म्हणजे प्रत्येक ओवीच्या मागे व पुढे आपल्याला हा मंत्र लावून संपुटीत दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे जर एखाद्याचे विवाहाचे योग नसतील विवाहविषयक काही समस्या असतील तर त्यासाठी ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु स्वाहा या मंत्राचे संपुट लावून आपल्याला दुर्गा सप्त सब, सप्तशतीचा संपुटित पाठ करायचा आहे आणि हे सर्व पाठ विशेष फलदायी व शीघ्र व शीघ्र कृपाप्रसाद प्राप्त करून देणारे संपुटित पाठ आहेत विषय हा तर फार मोठा आणि गहन आहे आणि खूप मोठा म्हणजे समजवण्या आपल्या समजवण्याच्या अवाक्या अवाक्या पलीकडचा आहे परंतु मी अगदी साध्या आणि थोड्या शब्दात तुम्हाला दुर्गा संप दुर्गा सप्तशतीच्या संपुटित पाठांविषयी माहिती सांगितलेली आहे करते तुम्हाला ही माहिती समजली असेल आशा करते तुम्हाला ही माहिती समजली असेल त्याचप्रमाणे माझ्या ह्या सॉरी आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची माहिती तुमच्या ज्ञानात काही विशेष भर पडली असेल अशी असे आशा करते आणि व्हिडिओ इथे संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवरात्री विषयक नवरात्रीच्या माहितीविषयक छानशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ